पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। धाडी झाल्या याच्याबद्दल काही दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडं ती विशिष्ट खाती आहेत, त्यामध्ये 2 जूनला सदरील धाड पहिल्यांदा आली, 7 जूनला आली, 11 जूनला 3 वाजता दुपारी आली, तर सकाळी 12 जूनला 7 वाजेपर्यंत ती चालू होती। पुणे, संभाजीनगर, सोलापूर, जालना या सगळ्या ठिकाणचे पथकं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सखोल अशी सगळी चौकशी केली। पण पूर्वीपासून आपल्याला ज्ञात आहे, आमच्या संस्थेची परंपरा आहे, कुठल्याही अनियमित कामं संस्थेच्या कारभारामध्ये होत नाही आणि तशाच पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काहीही मोठा असं त्रुटी सापडलेली नाही। तो जेव्हापासून अर्ज भरला आहे तेव्हापासून धाड सत्र निश्चितच वाढलं आहे असं लक्षात येत आहे। असं आहे की ही विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते। त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता, त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसवू शकतात तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना फसवतील, हाच माझा प्रश्न आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे। एकनाथ शिंदे गटाकडं ते संबंधित खाते आहे, ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता। आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो, कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही। पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काय केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहे त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे, हीच माझी मागणी आहे। त्यामध्ये स्नेहल सुखदेव गाडेकर, राहणार निफाड यांनी नोकरीत नसताना देखील संस्थेमध्ये त्यांच्या नोकरीस आहे असं खोटं बनावट दस्तऐवज तयार करून हजेरी रजिस्टर बनावट पगारपत्रक बनून खरे आहे असे फसून किशोर दराडे व इतर यांनी आर्थिक फायदा करून घेतला, या आशयाची तक्रार त्या ठिकाणी चालू आहे। त्याचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे। त्याचप्रमाणे त्याच्यात इतर कलम क्रिमिनल केस लागलेली आहे, भीमराव अंकुश पगारे यांनी त्याचा केसचा खुलासा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाही आहे, त्याचा देखील या ठिकाणी चौकशी व्हावी असं मला या तत्पर प्रशासनाला माझी मागणी आहे। त्याचप्रमाणे दुसरी क्रिमिनल केस दत्ता संपत निकम यांनी या ठिकाणी केलेली आहे, त्याचा खुलासा देखील प्रतिज्ञापत्रात झालेला आहे, त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी। त्याचप्रमाणे सचिन सुखदेव गाडेकर यांनी देखील या ठिकाणी फिर्याद कोर्टात दाखल केलेली होती। या सगळ्या केसेस कलम पाहिले तर 418, 463, 464, 465, 468, 471, 434, 120, 34, 20 आणि 420 हे 420 एवढे प्रकरणं आहे। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी जशी तत्परता आमच्या संस्थेवर धाड टाकण्याकरता दाखवली त्याच तत्परतेने शासनाने याही चौकशी करावी। त्याचप्रमाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते अशोक बिहारीलाल मोहरे यांनी जे काय राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की किशोर भिकाजी दराडे यांच्यावर मागे विक्रम रणजित सिंह परदेशी या युवकाचं खून केल्याचा आरोप होता आणि त्यास त्यांना जन्मठेप देखील झाली होती आणि ते अपिलामध्ये सुटले आणि त्यांचा साथीदार अनिल खैरे यास जन्मठेप शिक्षा झाली असून तो अद्यापही शिक्षा भोगत आहे। अशा स्वरूपाचे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विद्यमान आमदारांना देखील त्या ठिकाणी शिक्षा झाल्याचं त्यांनी तिथं मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे
आमच्या कारखान्यावर जसं सभासदांच्या हितासाठी काढलेले कारखाने आहे त्याच पद्धतीने 2001 संतोष साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास 2 कोटीचे शेअर्स सर्टिफिकेट विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही त्याची देखील चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या लोकांकडून ते 2 कोटी गोळा केले त्यांना ते व्याजासहित ती सगळी रक्कम परत करावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे शासनाकडे मागणी करतो. निश्चितपणाने कारण की ज्या वेळेस या ठिकाणी त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये सोडण्याचं आयोजन त्या ठिकाणी पोलिसांनी केलं होतं ते या ठिकाणी पोचले नाही आणि 2-3 दिवसांनी मात्र ते ज्यावेळेस माघारी घ्यायला आले त्यांच्याबरोबर 2-1 त्या ठिकाणी गुंड म्हणा कार्यकर्ते म्हणा त्याला जो शब्द वापरायचा आणि विद्यमान आमदार त्यांना हाताला हात धरून घेऊन त्या ठिकाणी माघारीच गेले तर याचं चित्र स्पष्ट आहे की 2 दिवस ते कोणाच्या ताब्यात होते हे वेगळं सांगण्याची काही वेगळी आवश्यकता नाही. सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.